भिगवण चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राडा घेतलाय, भाजप कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. शहरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांची रॅली सुद्धा रद्द करावी लागली आहे. पडळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत भाजपाकडून, मात्र त्याआधी त्यांची रॅली त्यांना रद्द करावी लागली आणि त्याला कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. ही दृश्य आपण बघतोय, झी 24 तासची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. बारामतीमधल्या भिगवण चौकामधली ही दृश्य आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इथे मोठा राडा घातलाय, भाजपच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावलंय. ही दृश्य आपण बघतोय. भाजपचा एक कार्यकर्ता दुचाकीवर आला होता, त्याला तिथून पिटाळून लावलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथे मोठा राडा केला. अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, ही दृश्य खूप बोलकी आहेत. हे चित्र पुढच्या 20-22 दिवसांमध्ये नंतर दिसू शकतं पुन्हा एकदा. खरं आहे, आज बारामतीमध्ये सकाळी अजित पवारांनी त्यांचा अर्ज दाखल केला आणि त्यावेळी झालेलं शक्तीप्रदर्शन, एकूण कार्यकर्त्या उत्साह आणि प्रतिसाद आपण पाहिलाय. आणि हे सगळं सुरू असतानाच ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेले होते. आत्ता मी थेट म्हणजे इथं आता बाहेर पडतायत ते गोपीचंद पडळकर, जे भाजपाचे उमेदवार आहेत, ते देखील इथे आता प्रशासकीय इमारतीमध्ये अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यामुळे ते बाहेर आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भिगवण चौकात हा सगळा गोंधळ झाला. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आधीपासूनच जमलेले होते आणि त्याच ठिकाणवरनं गोपीचंद पडळकर यांची रॅली निघणार होती, मिरवणूक निघणार होती आणि तिथेच अर्ज भरून झाल्यानंतर त्यांच्या रॅलीचं सभेत रूपांतर होणार आहे. मात्र तिथे एक कार्यकर्ता भाजपचा झेंडा लावून, गाडीवर झेंडा लावून आला असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला पिटाळून लावलं, त्याला तिथे खाली पाडलं. तर असा सगळा प्रकार हा घडला. एकतर अजित पवारांनी त्यांची मिरवणूक निघाली असताना ती थोडीशी कटशॉर्ट केली, म्हणजे अजित पवार स्वतः भिगवण चौक मार्गे जाणार होते, या इमारतीमध्ये इथे येणार होते अर्ज भरण्यासाठी. मात्र त्यांनी गावात न जाता थेट सरळ रस्त्याने ते इथे आले आणि इथून आता ते इंदापूरच्या दिशेने गेलेले आहेत. मात्र इथल्या लोकांच्या किंवा बारामतीकरांच्या, खास करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, प्रतिक्रिया आहेत, कारण त्या इथे महत्वाच्या ठरतात. अलीकडच्या काळात जे काही घडलं, म्हणजे अजित पवारांचं राजीनामा नाट्य असू द्यात किंवा एकूण पवारांवरती होत असलेली कारवाई, ईडीची कारवाई, या सगळ्या पार्श्वभूमीवरती बारामतीकरांचा थोडा संताप आहे आणि तो अशा पद्धतीनं व्यक्त होतोय. आता इथे काही वेळातच, म्हणजे आता गोपीचंद पडळकर जे आहेत भाजपचे उमेदवार, ते येतील आणि त्यांच्याकडनं आपल्याला आणखी या संदर्भातली अधिक माहिती मिळेल. अगदी बरोबर अरुण. गोपीचंद पडळकर यांना त्यांची रॅली सुद्धा रद्द करावी लागलेली आहे. एकंदरीत हे सगळं पाहता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय नेमक्या भावना आहेत ते तर स्पष्ट दिसत आहे, पण यामुळे पडळकरांसाठी पुढचा काळ सोपा नाही हे यातून स्पष्ट दिसत आहे. ही दृश्य आहेत बारामतीमधल्या भिगवण चौकातली. भाजपचा एक कार्यकर्ता दुचाकीवर भाजपचा झेंडा लावून आला होता. चालू आहे आवाज. अरुण, एकंदरीत ही दृश्य पाहिल्यानंतर ही निवडणूक गोपीचंद पडळकर यांच्यासाठी सोपी नाहीये आणि पुढचा काळही सोपा नाही हे स्पष्ट दिसतंय. विधानसभा मतदारसंघाच्या नामदेशन पत्र स्वीकारण्याची आजची ही शेवटची. गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांची गाडी जी आहे तिथं त्या सगळ्या गर्दीत न बाहेर पडली, रॅली न काढता ते इथे आलेले आहेत. आता इथे ते काही क्षणामध्ये बाहेर येतील, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मात्र जे आपण आता बोलत होतो की खूप वेगळ्या प्रकारचं वातावरण, म्हणजे आजवर बघितला नव्हता एवढा उत्साह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्याला पार्श्वभूमी अलीकडच्या काळात घडलेल्या घडामोडी ह्या आहेत. त्यामुळे एकतर गोपीचंद पडळकर जे आधी, म्हणजे खरं तर इथल्या धनगर आरक्षण आंदोलनामध्ये स्वतः सहभागी होते, भाजपनी त्यांना वंचित बहुजन आघाडीकडनं आयात केलंय, ते मूळचे सांगलीचे आहेत आणि ते आता बारामतीतनं निवडणूक लढत आहेत. अर्थात ते सांगलीतले असण्याबद्दल किंवा इतर काही जी काही पार्श्वभूमी आहे त्याविषयी अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की कोणी उमेदवार कुठलाही असला तरी त्याबद्दल काय आमचं मत नाही. मात्र इथली लढत ही तुल्यबळ, पुढला उमेदवार हा तुल्यबळ आहे असं समजूनच आम्ही प्रचार करणार आहोत. मात्र हे सगळं अजित पवार एका
दुसऱ्या बाजूला सांगत असतानाच असा प्रकार घडतो तर निश्चितपणे इथल्या लोकांच्या मनामध्ये एक एक प्रकारचा राग आहे किंवा काय अजित पवारांविषयीचं जे प्रेम आहे ते अशा वेगळ्या किंवा चुकीच्या पद्धतीने देखील व्यक्त होताना दिसतंय. कारण एरवी लोकशाही पद्धतीचा लोकशाही निश्चित. अरुण अरुण आणखी एका बातमीवर तुमच्याशी चर्चा करायची असेल, सोबत राहा. आणि गोपीचंद पडळकर बाहेर येत आहेत का, त्यांच्याशी चर्चा करता येते का त्यावर पण लक्ष ठेवा.